इतिहास राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका व कृती पत्रिका इयत्ता 10वी या ऑनलाईन तासामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर अगदी जूनपासून प्रत्येक विद्यार्थी मनापासून प्रत्येक विषयाचा अगदी मन लावून आणि खूप मेहनत करून अभ्यास करतो, परंतु खरी वेळ असते ती फक्त त्या 3 तासाची, ज्या SSC बोर्ड परीक्षेला आपण जेव्हा बसतो त्या 3 तासामध्ये त्याची वर्षभराची जी केलेली मेहनत असते, केलेले जे कष्ट असतात, त्याची ती परीक्षा असते. आणि म्हणून त्या परीक्षेला जाण्या अगोदर आपल्याला पुन्हा पुन्हा सराव करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रश्नपत्रिका सोडवणं, कृतीपत्रिका सोडवणं आणि मग असा सराव करून करून आपल्याला त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या पद्धती आणि कशा पद्धतीने आदर्श उत्तरपत्रिका तयार होईल किंवा आपल्या हातून लिहिल्या जाईल याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. म्हणून आज हा कृतीपत्रिका सराव इतिहास राज्य शास्त्र इयत्ता 10वी हा ऑनलाईन तास आपण घेण्याचे योजिलेले आहे. तरी या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सरावासाठी ही कृती पत्रिका पहिली आपल्याला इतिहास राज्यशास्त्राची ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर हा ऑनलाईन लेक्चर आहे, तेव्हा आपण सर्वजणांनी जर ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. तर चला आपण वळूया आता सरावासाठी कृतीपत्रिका. इतिहास राज्यशास्त्र कृतीपत्रिका पहिली, वेळ 2 तास, एकूण गुण 40 गुणांसाठी ही सराव कृतीपत्रिका असते. सर्वप्रथम आपण सूचना असतात त्या वाचल्या पाहिजेत. सर्व कृती सोडवणे आवश्यक. उजवीकडील अंक प्रश्नांचे कृतीचे गुण दर्शवतात. प्रश्नकृती 1 ते 5 इतिहासावर असते तर 6 ते 9 राज्यशास्त्रावर असते. प्रश्न क्रमांक 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब मध्ये काही संकल्पना चित्र कृतीपत्रिकेनुसारच पेनने उत्तरपत्रिकेत तयार करणं अपेक्षित असतं. प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये संचालित फक्त चुकीची जोडी ओळखून लिहिणं अपेक्षित असतं. प्रश्न क्रमांक 1 अ ब व 6 प्रश्नांची एकापेक्षा अधिक वेळा लिहिली असल्यास प्रथम लिहिलेली उत्तरेच गुणांसाठी ग्राह्य धरल्या जातील. बरेचसे मुलं चुका करतात, उत्तर तिन्ही पद्धतीने लिहितात, पण वरचा जो आहे असं जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर फक्त वरचंच तपासलं जाईल आणि म्हणून पर्यायी मध्ये हा प्रश्न येत असतो. प्रश्न क्रमांक 1 अ हा 3 गुणांसाठी दिलेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधान पूर्ण लिहा. हे विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी लिहून घ्या. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा टिंबटिंब यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. 4 पर्याय दिलेले असतील. जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्स मुलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जॉन मार्शल. पैकी जो योग्य पर्याय आहे तो सराव करून वहीमध्ये लिहा. दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे. दृक श्राव्य की मुद्रण. आता इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ते दृक आणि श्राव्य दोन्ही आहे, म्हणजे क हा पर्याय त्याचा योग्य आहे. थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता. हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू, पर्यटन, तिकिटे यापैकी जो योग्य पर्याय आहे तो लिहा. प्रश्न 1 ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. 3 गुणांसाठी आहे. चुकीची जर जोडी असेल ती ओळखायची. यामध्ये बाकीच्या सर्व योग्य आहेत. पा वर्ग संघर्षाचा सिद्धांत, कार्ल मार्क्स, द्वंद्ववादी पद्धती हिरोडोटस, स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सीमा द बोहा आणि संशोधनात दस्तवेजाचा कसून शोधावर भर लिओपॉल रांके.
यापैकी जी चुकीची आहे ती ओळखायची आणि लिहायची. दुसरी जी कृती आहे प्रगती या नियतकालिकाचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर, दूरदर्शने पहिले मासिक सुरू केले नरेंद्र शर्मा, दीनबंधू वृत्तपत्र सुरू केले कृष्णराव भालेराव भालेकर आणि डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी लिहिला. याच्यामधलं जे चुकीचं आहे ते लिहायचं. मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, वॉटर पोलो पाण्यातील खेळ, स्केटिंग साहसी खेळ, बुद्धिबळ मैदानी खेळ. हे बुद्धिबळ मैदानी खेळ ही चुकीची जोडी आहे. दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करा. चार गुणांसाठी दोनच लिहायचेत आपल्याला. आग्र्याचा किल्ला हा भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ, जसा एक लिहिलाय आग्र्याचा किल्ला, ताजमहल आणि त्यांची वारसा स्थळे काय आहेत. ताजमहल हा आग्र्याचा किल्ला, त्याच्यासमोर त्याची त्याची संकल्पना चित्र येतील. दुभाषा परदेशी पर्यटकाकडून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग, हे होणारा खर्च, या सर्व स्टेप्स आपल्याला पूर्ण करायच्या. खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, दिव्यांगांच्या ऑलिम्पिक, आणखी कोणते कोणते खेळ आहेत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत, जसे की ऑलिम्पिक आहे. त्यानंतर एशियन वेगवेगळे खेळ खेळांचे स्पर्धा आहेत. प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहायच्यात. तीन टिपा दिलेल्या आहेत, पैकी दोन लिहायच्यात. प्रत्येकी दोन गुणांसाठी, एकूण चार गुणांसाठी प्रश्न दोन ब असेल. प्रश्न तीन, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. चार दिलेले आहेत, पैकी दोन लिहायचे आहेत. चार वेगवेगळे दिलेले आहेत, तुम्ही ते सरावासाठी वहीमध्ये चारचे चार लिहा. प्रश्न चार, पुढील परीक्षेत काळजीपूर्वक वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. हा उतारा वाचायचा आहे. भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका आहे. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने भारतातील प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधनाने सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरसरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळ आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडलेल्या गेलेल्या आहेत. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधन पर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेट प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण यामुळेही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली आहे. म्हणजे मालिकेवर लिहिलेली माहिती आहे या परिच्छेदामध्ये. त्यावरून आपल्याला काही कृती सोडवायच्या. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो ऑनलाईन लेक्चर पाहतोय तो ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आपल्याला मराठी विषय 8वी 9वी 10वी चे सर्व पाठ आणि कविता याच्यावरचे ऑनलाईन लेक्चर्स आणि 5वी ते 12वी पर्यंतचं सर्व प्रकारचं स्पर्धा परीक्षेसाठी आणि 5वी ते 12वी पर्यंतच्या मराठी विषयासाठी लागणारं संपूर्ण मराठी व्याकरणचे संपूर्ण ऑनलाईन तास, ऑनलाईन लेक्चर्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तसेच हिंदी विषयामध्ये 5वी ते 12वी पर्यंतचं हिंदीचं सर्व संपूर्ण व्याकरण आपल्याला त्याचे ऑनलाईन लेक्चर्स पाहायला मिळतील. तसेच इयत्ता 10वी हिंदी याचे गद्य आणि पद्यावरचे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त सर्व संपूर्ण स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यासाठी लागणारं करंट अफेअर्स आणि इतर लेटेस्ट न्यूज, आपल्याला MPSC UPSC साठी लागणारे रेल्वे भरती, पोलीस भरती यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे त्याचे ऑनलाईन लेक्चर्स आपल्याला या चॅनल्सवर पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त इतिहास, भूगोल, SSC बोर्डसाठी महत्त्वाच्या ज्या कृतीपत्रिका आराखडा आणि सराव सेट
हे सर्व तुम्हाला यावर ऑनलाइन लेक्चर्स उपलब्ध आहेत, तेव्हा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पुढे पाहूया आपण प्रश्न, भारत एक खोज ही मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? एक आहे भारत एक खोज, या मालिकेचे दिग्दर्शन कोणी केलेलं आहे ते एक गुणांना आहे। भारत एक खोज ही मालिका लोकप्रिय ठरण्यास कोणते घटक कारणीभूत असावेत असं तुम्हाला वाटतं? ही स्वमतावरची कृती दोन गुणांना आहे। प्रश्न पाच, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा। दोन लिहायची एकूण तीन गुणांसाठी आहेत, हे चार दिलेले आहेत त्यापैकी दोन लिहायचे तीन तीन गुणांसाठी। त्यानंतर प्रश्न सहा, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे। आता असा राज्यशास्त्रावर आधारित आहे। पुढील पैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केलेले आहे? महिलांना कोणत्या कायद्याद्वारे? तर विविध कायदे आहेत, माहितीचा अधिकार कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, यापैकी कोणताही नाही, अन्न सुरक्षा कायदा। तर स्वतःचा हुंडा प्रतिबंधक कायदा। शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली कोणती क्रांती करण्यात आली? धवल क्रांती, हरित क्रांती, जल क्रांती की औद्योगिक क्रांती? तर हरित क्रांती करण्यात आली। पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहायचंय। चार गुणांसाठी, दोन दोन गुणांसाठी, एक एक कृती असेल, एक एक कृती असेल। त्यानंतर प्रश्न आठवा, अ आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करायची। दोन संकल्पना दिलेल्या आहेत, हक्काधारित दृष्टिकोन आणि कामगार चळवळ, पैकी एक लिहायची, दोन गुणांसाठी आहे। प्रश्न आठ ब, कोणताही एक कृती करायची दोन गुणांसाठी। ओघ तक्ता दिलेला आहे, पा तो पूर्ण करायचा आहे। मतदारसंघाची निर्मिती, त्याच्यानंतर काय घडलं, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, मतमोजणी, निवडणुकांचे निकाल आणि निवडणुकी संबंधीच्या वादाचे निराकरण, हे पूर्ण प्रक्रिया आपण लिहायची वाक्यांमध्ये। म्हणजे पूर्ण करायचा तो तक्ता, तो साधारण दोन गुणांसाठी असेल। त्यानंतर पुढील संकल्पना चित्र आहे, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष कोणते कोणते आहेत, जसं की शिवसेना आहे, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मनसे आहे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्यानंतर स्वाभिमानी पक्ष आहे, त्यानंतर समाज पक्ष आहे, असे चार प्रादेशिक पक्ष म्हणजे फक्त महाराष्ट्रात असणारे पक्ष, यांची माहिती इथे लिहायची आणि ती सुद्धा दोन गुणांसाठी आहे। प्रश्न नववा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा आणि भारतातील शेतकरी चळवळीचं स्वरूप स्पष्ट करा, हे दोन्हीपैकी एक कृती लिहायची आपल्याला, ती दोन गुणांसाठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इतिहास, ही इतिहासवरची साधारण 60 गुणांसाठी इतिहास राज्यशास्त्र या विषयावरची जी कृती आहे, सरावासाठी कृतीपत्रिका, ही आपण आत्ताच पहिली कृतीपत्रिका इच्छावर चर्चा केलेली आहे, तेव्हा वह्या काढा आणि त्या वहीमध्ये ही कृतीपत्रिका पूर्ण सोडून घ्या। जे जे उत्तर येत नाही त्या मदत क्रमिक पाठ्यपुस्तकाची मदत घेऊन ते पूर्ण करा, पण पूर्ण आदर्श अशी उत्तरपत्रिका वहीत लिहून काढा। आणि आपण सर्वांनी हा ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर हा ऑनलाईन लेक्चर शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।